नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना 2011 वरील प्रश्न पाहणार आहोत. तर तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय जनगणनेचे जनक कोण आहेत? तर हेन्री वॉल्टर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील 15वी जनगणना कधी झाली? तर 2011ची जी जनगणना आहे ती आपल्या भारतातील 15वी जनगणना आहे. तर मित्रांनो, असाही प्रश्न येतो की स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे ही? तर 7वी जनगणना आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 2011 नुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 121 कोटी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, 2011 नुसार आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर 11.24 कोटी आहे. तर हे दोनही पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या भारताची लोकसंख्या आहे 2011 नुसार 121 कोटी आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी. 2011 नुसार भारताची घनता किती? तर 382 चौकिमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? इथे राज्य विचारलेलं आहे लोकसंख्येनुसार. तर पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेशचा आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र राज्य आहे. तिसरा क्रमांक बिहारचा लागतो. चौथ्या क्रमांकावरती पश्चिम बंगाल आणि 5व्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? आपल्या भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, भारतात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे? तर 19वा आहे. पुढचा प्रश्न आहे, 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 943 आहे. त्यालाच आपण स्त्री पुरुष प्रमाणसुद्धा म्हणतो. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर आहे 943. 2001 नुसार आपल्या भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? तर 922 होते. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे? तर 929 आहे. आणि आत्ताच आपण पाहिले मित्रांनो की 2011 नुसार आपल्या भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 943 आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येशी महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण किती? तर 9.28% आहे. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? आपल्या महाराष्ट्रातील एकूण जी लोकसंख्या आहे त्यापैकी पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 51.83% आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी स्त्री लोकसंख्येचे प्रमाण किती? तर 48.17% आहे. 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर हरियाणा राज्याचे आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर. नेक्स्ट आहे, 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर मग कुठल्या राज्याचे आहे? तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे केरळ राज्य. पुढचा प्रश्न आहे आपला, 2011 नुसार साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सर्वात जास्त साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. आणि 2011 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कुठला? तर दादर नगर हवेली आहे. 2011 नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कुठले आहे? तर केरळ राज्य आहे. आणि मित्रांनो, 2011 नुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे बिहार. सर्वात जास्त आहे केरळ आणि सर्वात कमी आहे बिहार. पुढचा प्रश्न आहे, 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कुठले? तर आपण आधीच पाहिले, तर 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राचा हा 2रा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? तर मेघालय राज्य. तर या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक आहे. तर मग सर्वात कमी दर कुठल्या राज्यात आहे? तर केरळ राज्याचा आहे 2011 नुसार. 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कुठला आहे? तर ठाणे जिल्हा आहे. आणि मग सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कुठला आपल्या महाराष्ट्रातील? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे मुंबई उपनगर. आणि मग सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील 2011 नुसार गडचिरोली हा जिल्हा. स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे एकूण साक्षरतेचे प्रमाण किती? तर 82.34% आहे. आपल्या महाराष्ट्रात पुरुष साक्षरता एकूण किती आहे? तर 88.38% आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आहे
75.9%. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कुठला? आपल्या महाराष्ट्रातला सर्वाधिक साक्षर जिल्हा आहे मुंबई उपनगर, आणि सर्वात कमी साक्षर जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला 2011 नुसार पालघर हा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कुठला? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे 2011 नुसार? तर 894 आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यावरती आता आपण प्रश्न पाहूयात. तर यातला पहिला प्रश्न आहे आपला, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100% कमी आहे? तर मित्रांनो, सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 100% कमी आहे 2011 जनगणनेनुसार. भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्याचा आहे सर्वात जास्त साक्षरता दर 2011 नुसार. भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे मित्रांनो 2011 जनगणनेनुसार. 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 382 चौकीमी आहे मित्रांनो 2011 जनगणनेनुसार. आपल्या भारताच्या लोकसंख्येची घनता आहे 382 चौकीमी. 2011 जनगणनेनुसार किती वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू किंवा लिहू शकते तिला साक्षर मानले जाते? तर किती वर्ष साधारणतः असायला पाहिजे? तर 7 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून दोन्ही वाचू किंवा लिहू शकते तिला साक्षर मानले जाते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती कोटी आहे? तर 1.05 कोटी आहे आपल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 1.05 कोटी. भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे? तर मुंबई शहरात आहे मित्रांनो, मुंबई जिल्ह्यामध्ये आहे सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर 2011 जनगणनेनुसार. भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर किती आहे? तर 65.7 आहे साक्षरता दर. 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? तर 17.72% होती. तर मित्रांनो, हे काही आजचे महत्त्वाचे प्रश्न, आणि मुळात म्हणजे हा टॉपिकच महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.